कैविलवाणी प्रयत्न आपण ज्याला म्हणतो ते करतात, पण आम्ही पुराव्यानिशी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते कागदावर बोलतात. आता अण्णा हजारेंनी मंजूर केलेलं पत्र पण तुमचंच का? अरुण मुंडेंनी मंजूर केलेले रस्ते पण तुमचेच का? आम्ही पुराव्यानिशी बोलणारे लोक आहोत, हवे चालणारे नाही. आणि जनतेला या सगळ्या गोष्टी कधीही पुरावा लागला तर माझ्याकडून तुम्ही पुरावा घेऊन जाऊ शकता. आमचं जेव्हा सरकार त्या ठिकाणी गेलं 3 वर्षापूर्वी, तेव्हा मागच्या 3 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीमध्ये झालेल्या कामांच्याच नारळ फोडले. ही वास्तविकता आहे, ही वास्तविकता आहे. आणि त्यामुळे आज देखील सरकार आल्यानंतर जे कामाचं श्रेय महाविकास आघाडीचे आमदार घेण्याचा प्रयत्न करतायत, हे सगळे कामं विद्यमान भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केलेले कामं याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा एक कैविलवाणी प्रयत्न आपण ज्याला म्हणतो ते करतात. पण आम्ही पुराव्यानिशी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते कागदावर बोलतात. आजही आम्ही कागदावर बोललो. परवा झालेल्या पारनेरच्या पत्रकार परिषदेमध्ये कागदावर बोललं गेलं विषय की कोणाच्या पत्राने मंजुरी मिळाली. आता अण्णा हजारेंनी मंजूर केलेलं पत्र पण तुमचंच का? अरुण मुंडेंनी मंजूर केलेले रस्ते पण तुमचेच का? बंडू रोकलेंनी शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून आणलेलं पत्र पण तुमचंच का? तर आम्ही पुराव्यानिशी बोलणारे लोक आहोत, हवे चालणारे नाही. आणि जनतेला या सगळ्या गोष्टी कधीही पुरावा लागला तर माझ्याकडून तुम्ही पुरावा घेऊन जाऊ शकता. त्यांना काय, मी तर मुंबईत राहत नाही, मग दिल्लीत राहतो. दिल्लीत तर सरकार स्थिर आहे, राज्यातली माहिती त्यांना जास्त माहिती, तर त्या बाबतीत ते खुलासा करू शकतील. त्यांच्या बोललेल्या वक्तव्याला मी कसं दुजोरा देणार.